पुढच्या बातमीकडे वळत आहोत। राज्यात दररोज 8 लाख लोकांचं लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे। या संदर्भातली माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे। लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण मोहीम राबवू असं देखील राजेश टोपे म्हटलेले आहेत। लसीकरणामध्ये आजही महाराष्ट्र अग्रेसर असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। लसीकरणाच्या बाबत केंद्राच्या आदेशाचं पालन करणार असल्याची माहिती देखील टोपेंनी दिली आहे। लसीचा दुसरा डोस घेणं आवश्यक आहे असं देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे। गोष्टी 5.5 लाख आम्ही जर दिवसाला केलेल्या आहेत तर आम्हाला त्या गतीनं द्या। वास्तविक आम्ही म्हणतोय की तुम्ही जर आम्हाला पूर्ण आम्ही म्हणतो तेवढे 50 लाख 60 लाख एका आठवड्यासाठी जर दिले तर आम्ही 8-8 लाख लसीकरण सुद्धा दररोज करू शकतो। कारण आपल्याकडे एकूण 13,000 मी पुन्हा पुन्हा जबाबदारीने सांगतो 13,000 संस्था आहेत। अपॉइंटमेंट मिळू शकेल त्यांनीच त्या केंद्रावर जावं। कारण खूप मोठ्या केंद्र आपले नसणार आहेत। 18 ते 44 साठी सुरुवात करायची म्हणून कदाचित एखादं केंद्र जिल्ह्यामध्ये असू शकेल आणि त्यामुळे त्या केंद्रावर एखाद्या व्यक्तीलाच ज्याला अपॉइंटमेंट मिळेल त्यालाच जाता येऊ शकणार आहे, अन्यथा कोणालाही जाता येणार नाही। आणि म्हणून जनरल अपील एवढीच आहे की ज्यांना अपॉइंटमेंट मिळेल त्यांनीच त्या ठिकाणी जावं। लस अत्यंत नाममात्र स्वरूपाने आहे। पुढची